नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण गणितातील बेरीज ही संकल्पना पाहणार आहोत. गणितामध्ये अंक, संख्या आणि नंतर काय महत्त्वाचं असेल तर गणितीय क्रिया, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चार क्रिया आहेत. त्यातील पहिली बेरीज ही संकल्पना आपण पाहणार आहोत. बेरीज ही संकल्पना पाहताना वेगवेगळ्या चार प्रकारच्या संख्यांसाठी आपण ही पाहणार आहोत. संख्यांचे चार जर प्रकार केले तर पूर्णांक, दशांश पूर्णांक, व्यवहार्य पूर्णांक आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक असे ते पडतात. आणि मग पूर्णांकांची बेरीज त्याचे नियम, दशांश पूर्णांकांची बेरीज त्याचे नियम, व्यवहार्य पूर्णांकांची बेरीज त्याचे नियम आणि पूर्णांकयुक्त पूर्णांकांची बेरीज त्याचे नियम, तसेच आत्तापर्यंत परीक्षेला आलेले बेरीज या संकल्पनेवरती जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. पाहूयात, पहिला जो प्रकार आहे संख्येचा पूर्णांक, त्याची बेरीजेचे काय नियम आहेत. तर पूर्णांकाची बेरीज करताना नियम काय आहे पहा. एकक स्थानांक एकक स्थानात, दशक स्थानांक दशक स्थानात व शतक स्थानांक शतक स्थानात मिळवायचा व अशा प्रकारे बेरीज करायची. उदाहरणातून समजून घेऊयात. समजा आपल्याला ह्या पूर्णांकांची बेरीज करायची तर नियम असा सांगतो की अशा प्रकारे मांडणी करा आणि बेरीज करा. एककात मिळवायचे, दशक स्थानचे अंक दशक स्थानाच्या ठिकाणी मिळवून लिहायचे आणि शतक स्थानचे अंक शतक स्थानच्या ठिकाणी मिळवून लिहायचे. आता याच्यामध्ये असं सोडवण्यात वेळ जातो, ही ट्रॅडिशनल पद्धत झाली, आपण शालेय जीवनात वापरलेली आहे. पण स्पर्धा परीक्षेला वेळ कमी असतो म्हणून कशी पद्धत वापरता येईल पहा. एकक स्थानचे अंक घेऊ, 5 आणि 0, 5 आणि 2, 7. दशक स्थानांक 1 आणि 1, 2 आणि 1, 3. शतक स्थानांक 1 आणि 2, 3 आणि 3, 6. एककस्थानचे अंक सुरुवातीला मिळवून घेतले, दशकस्थानचे अंक नंतर मिळवून घेतले आणि शतकस्थानचे अंक नंतर मिळवून घेतले. अशा प्रकारे तुम्हाला बेरीज करायची आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. 5 आणि 1, 6 आणि 1, 7. 4 आणि 2, 6 आणि 2, 8. 2 आणि 0, 2 आणि 1, 3. 3 आणि 1, 4 आणि 3, 7. याचं उत्तर येईल 7387. हे मी तुम्हाला समजण्यासाठी रेषा मारल्यात, पण तुम्ही रेषा न मारता फास्ट आणखी सोडवू शकता. एकक स्थानचे अंक पहिल्यांदा बेरीज करताना घ्यायचे, नंतर दशक स्थानचे अंक आणि नंतर शतक स्थानचे अंक. मग स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर बेरीज संकल्पना आपण वेगळ्या पद्धतीने, म्हणजे बेरीज करण्याची क्रिया आपण वेगळी पद्धत वापरू शकतो. जसं की एकाखाली एक लिहित बसायला प्रश्न पुन्हा लिहावा लागतो, तो पुन्हा न लिहिता उत्तर काढण्याची पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे. यामध्ये पहा, 4 आणि 4, 8 आणि 3, 11 आणि 3, 14. 1 जाईल दशकस्थानी 1, 2, 4, 6 आणि 1, 7. शतकस्थानी 4 आणि 0, 4 आणि 1, 5 आणि 1, 6. ओके, शतकस्थानी पहा 4, 0, 4, 1, 5 आणि 1, 6. सहस्रस्थानी काय पहा, 2 आणि 4, 6, 3, 9 आणि 5, 14. त्याचं उत्तर येईल 14674. काहीही जास्त लिखाण न करता, रफ वर्क न करता आपल्याला उत्तर मिळवत येतं. याच्याच ऐवजी जर तुम्ही हे लिहित बसले असते तर लिहिण्यातच प्रश्न सोडवायला जेवढा वेळ देतं तेवढा वेळ संपला असता. त्यामुळे हे असं लिहित न बसता एककात एकक, दशकात दशक, शतकात शतक मिळवायचं आणि उत्तर करायचं. यामध्ये पहा, 1 आणि 5, 6, 6 आणि 4, 10, 10 आणि 6, 16. एकीकडे जाईल किंवा आपण इथे लिहूयात, 2 आणि 2, 4 आणि 2, 6, 1, 7 आणि 1, 8. शतकस्थानी 0, 1 आणि 2, 3. सहस्रस्थानी 2 आणि 3, 5. तर याचं उत्तर येईल 5386. ही योग्य पद्धत आहे. स्पर्धा परीक्षेला जेव्हा तुम्ही बेरीज करताल या पद्धतीने करा, कमी वेळेत बेरीज करता येईल. हे उदाहरण तुम्ही सोडवा, तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. मी पुढचं उदाहरण समजून सांगतो. अशा प्रकारे जेव्हा एखादा विशेष पॅटर्न येतो ज्यामध्ये एकच अंक पुन्हा पुन्हा येतो, जसं 3, 33, 333, 3333, तर या केसमध्ये काय करायचं, या केसमध्ये 3 कॉमन घ्यायचे. 3 कॉमन घेतल्यानंतर 3, 33, 333 आणि 3333 रिपीट येते. 4 वेळापर्यंत ते रिपीट होते, 1, 2, 3, 4. तर 1, 2, 3, 4 लिहायचे, 3 ने त्याला म्हणायचं 3 चौक 12. 3 त्रिक 9 आणि 1 10. 3 दुणे 6 1 7 आणि 3 1 3. तर याचं उत्तर किती येईल, 3702. एवढंच याचं उत्तर आहे.
तुम्ही हे न लिहिता सुद्धा याला सोडवू शकता. जसं एखादं आपण उदाहरण पुढचं असेल ते बघूयात. आता हे न लिहिता कसं सोडवतील, हे 1, 2, 3, 4, 5 न लिहिता तुम्ही ते इमॅजिन करू शकता की 1, 2, 3, 4, 5 आहे. आधी 5 भाग द्यायचं, 5 गुणायचं, नंतर 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1. इथे काय उत्तर येईल पहा, 7 5 35, 7 4 28 आणि 3 31, 7 3 21 आणि 3 24, 7 2 14, 2 16, 7 1 7 आणि 1 8, 86,415 याचं उत्तर आहे. मी इथे आणखी एक उदाहरण घेतो, 4 + 44 + 444 = 4,444. इथे 4 आता मी न लिहिता कमी लिखाण करून कसं सोडवतो पहा. मी 4 कॉमन घेतले, 1, 2, 3, 4 आहे, मग 4 4 16, 4 3 12 आणि 1 13, 4 2 8 आणि 1 9 आणि 4 1 4, त्याचं उत्तर येईल 4,936. मी हे इमॅजिन केलं काय, 4 × 1, 2, 3, 4 हे इमॅजिन केलं, लिहिलं नाही. 4 4 16, 1 इथे गेलं, 4 3 12, 1 13, 1 इथे गेलं, 4 2 8, 1 9 आणि 4 1 4. मग हे न लिहिता तुमच्या ते माइंडमध्ये तर येतं ना, डोक्यात तर येतं ना की असं असणार आहे, मग ते लिहायची काही गरज नाही आहे, ते तसंच लक्षात ठेवून हे तुम्ही सोडवू शकता. पण यामध्ये जर दशांश चिन्ह आलं तर असं करायचं नाही आहे पहा. जर दशांश चिन्ह आलं तर काय करायचं, हे 5 कॉमन घ्यायचे, 0 दशांश चिन्ह. आता आपण 1, 2, 3, 4 असं लिहित जात होतो ना, त्याऐवजी 4, 3, 2, 1 असं लिहायचं. जर 0 दशांश चिन्ह 5, 0 दशांश चिन्ह 55 असं आलं, जर इथं असं असलं तर 5 + 55 + 555 + 5555, तर त्या केसमध्ये 5 × 1, 2, 3, 4 असं घेतो. पण यामध्ये 0.5, 0.55, 0.555 या केसमध्ये 5 × 0.04321 असं उलटं घ्यायचं आहे. मग याचं उत्तर येईल 5 1 5, 5 2 10, 5 3 15 1 16, 5 4 20 आणि 1 21, दशांशचिन्हाच्या पुढे निघलोय म्हणून दशांशचिन्ह द्यायचं, 5 0 0 आणि 2 जसेच्या तसे, 2 दशांशचिन्ह 16 0 5 याचं उत्तर आहे. 4 3 2 1 हे लक्षात ठेवा. आणि हा जर गुणाकार तुम्हाला जमत नसेल तर जेव्हा आपण गुणाकाराची क्रिया पाहणार आहोत त्यामध्ये दशांश अपूर्णांकांचा गुणाकार जेव्हा पाहोत त्यावेळेस तुम्हाला कळेल की दशांश अपूर्णांकाचा गुणाकार का करायचा. इथे तुमची चूक होऊ नये, इथं 1, 2, 3, 4 आहेत तेच इथं करू नये, म्हणून आपण हे एक उदाहरण घेतले की दशांश चिन्ह आल्यानंतर 1, 2, 3, 4 न करता 4 3 2 1 अशी आपल्याला बेरीज करायची. पहा, पूर्णांकांच्या बेरजेचा नियम बघितला, मी पुन्हा एकदा सांगतो, एककस्थानच्या अंकात एककस्थान, दशकस्थानच्या अंकात दशकस्थान व शतकस्थानच्या अंकात शतकस्थानचा अंक मिळवायचा. आता पाहूया दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली येईल अशा प्रकारची मांडणी करायची आणि बेरीज करायची. उदाहरणातून समजून घेऊयात. आता हे दशांशचिन्हाखाली दशांशचिन्ह येईल अशा प्रकारची मांडणी होईल, मग ही दशांशचिन्हाखाली आणि हे एकाखाली एक येणारे अंक मिळवून घ्यायचे, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, दशांशचिन्हाखाली दशांशचिन्ह, 3 आणि 2 5, 5 दशांशचिन्ह 99, 5 दशांशचिन्ह 99. पण पेपरला आपण असं करायचं नाही, ह्याच नियमाच्या आधारे कसं सोडवायचं पहा. 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, दशांशचिन्ह जसंच्या तसं, 3 आणि 2 5, 5 दशांशचिन्ह 99. दुसरं उदाहरण पाहूयात, दशांशचिन्हानंतर 2 अंक आहेत, दशांशचिन्हानंतर 1 अंक आहे, सोपं जावं समजावं म्हणून मी इथं 1 दशांशचिन्हानंतर 10 वाढवतो, जेणेकरून इकडं पण दशांशचिन्हानंतर 2 अंक आणि पुढे पण दशांशचिन्हानंतर 2 अंक येतील. मग इथे बघा, 5 आणि 0 5, 1 आणि 2 3, नंतर दशांशचिन्ह 5 आणि 3 8, 8 दशांशचिन्ह 35, 8 दशांशचिन्ह 35 हे याचं उत्तर आहे. म्हणजे नियम तुम्हाला समजला असेल की दशांशचिन्हानंतर जे अंक आहेत ते क्रमवार एकमेकात मिळवायचे. इथे मी 0 काय लिहिला, 2 दशांशचिन्ह 718, दशांशचिन्हानंतर 3 अंक आहेत, इथं दशांशचिन्हानंतर 3 अंक आहेत म्हणून आपण इथे 3 आहेत, इथे 2 आहेत म्हणून 1 0 केला आणि 3 अंक. आता इथेही 3 आहेत, इथेही 3 आहेत, बेरीज करायला सोपं जाईल. जसं की 8 आणि 0 8, बऱ्याच जणांचं होतं 8 आणि 0 0 नाही, 8 × 0 0, 8 + 0 8, 5 + 1 6, 0 + 7 7,
दशांश चिन्ह दस तसच दोन आणि तीन पाच याचं उत्तर येईल पाच दशांश चिन्ह 768. पहा इथे दशांशनंतर दोन अंक येतं, दोन अंक येतं, दोन अंक आहेत, मग दोन आणि चार सहा आणि पाच अकरा एक पुढे जाईल, शून्य आणि एक एक आणि दोन तीन आणि एक चार. दशांश चिन्ह जसंच्या तसं एक आणि तीन चार आणि चार आठ, आठ दशांश चिन्ह 41 उत्तर. किती फास्ट उत्तर काढते तर पहा ह्या पद्धतीने काढलं जर, आणि जर तुम्ही याला एका खाली एक लिहित बसले तर काय होणार आहे पहा, यात वेळ जाणार आहे आणि वेळ आपल्याकडे स्पर्धा परीक्षेला खूप मर्यादित असतो, त्यामुळे वेळ न घालवता अशा प्रकारे उत्तर. फक्त उत्तर महत्त्वाचं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी लक्ष ठेवा तुम्ही कोणत्या पद्धतीने केले हे तपासत नाहीत, तुम्ही उत्तर बरोबर काढले की नाही हे महत्त्वाचं असतं, हे तपासतं. त्यामुळे फक्त उत्तर फास्ट कसं जमेल हे पाहायला पाहिजे. इथे पहा दशांशनंतर एक अंक आहे, इथे दोन अंक आहेत आणि इथं तीन आहेत, इथं तीन आहेत म्हणजे इथेही तीन करू आणि इथेही तीन करू. आता बेरीज करताना एक आणि शून्य शून्य एक, शून्य एक एक आणि एक दोन, पुढे दोन आणि एक तीन आणि पाच आठ, दशांश चिन्ह जसं जसं दोन आणि तीन पाच आणि दोन सात, सात दशांश चिन्ह 821 याचं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रकार पाहूयात व्यवहारी अपूर्ण. जर तुम्हाला हे दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक आणि पूर्णांक काय हे माहीत नसतील तर तुम्ही याच्या आधी जो व्हिडिओ आहे संख्यांचे प्रकार तो पहा. संख्यांच्या प्रकारामध्ये आपण हे व्यवस्थित बघितलेलं आहे की दशांश अपूर्णांक काय आहे, पूर्णांक काय आहे, व्यवहार्य अपूर्णांक काय आहे. तर व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे पी छेद क्यू रूपातील संख्या. आता पहा छेद समान असेल तर व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, आणि यामध्ये दुसरा प्रकार आहे छेद समान नसेल तर. व्यवहार्य अपूर्णांकाचा छेद समान असेल तर छेद सामायिक घेऊन अंशांची बेरीज करायची असते. उदाहरणातून समजून घेऊयात. इथे आपल्याला एक छेद पाच आणि दोन छेद पाच हे दोन व्यवहारी अपूर्णांक आहेत, तर यांची बेरीज करताना छेद सामायिक आहे म्हणून छेद सामायिकच घ्यायचा, छेद समान आहे म्हणून छेद सामायिक घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची तीन छेद पाच, अंशांची बेरीज करायची तीन छेद पाच. इथे छेद अकरा 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 समान आहे म्हणून सामायिक घ्यायचा अकरा आणि अंशांची बेरीज करायची तीन आणि दोन पाच, पाच आणि पाच दहा, दहा छेद अकरा. छेद समान असताना तो सामायिक लिहायचा आणि अंशांची बेरीज करायची. व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज छेद समान असताना खूप सोपी आहे, त्याच्यामध्ये विशेष काही डोकं लावायचं नाही. इथे छेद समान आहे पंधरा 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 सामायिक घेऊ आणि अंशांची बेरीज करू तीन आणि दोन पाच, पाच आणि पाच दहा. पण नेहमी लक्षात ठेवा व्यवहारी अपूर्णांक हा नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहिला जातो. मग पाच दुने दहा आणि पाच त्रिक पंधरा तर याचं उत्तर येईल दोन छेद तीन. काय लिहिलं जातं तर दोन छेद तीन. दहा छेद पंधरा पण बरोबर आहे पण ती लिहिण्याची योग्य पद्धत नाही. आता छेद समान नसेल तर काय करायचं, छेद समान नसेल तर एक तर छेद समान करायचा आणि अंशांची बेरीज करायची किंवा तिरकस गुणाकार पद्धतीने उदाहरण सोडवायचं जे की तुम्ही आधी शालेय जीवनात शिकलेलेच आहात. पहा इथे चार आणि तीस छेद समान नाही आहे तर तिरकस गुणाकार असा करायचा तीन एक तीन अधिक चार दोन आठ, तिरकस गुणाकार केला हा तीन एक तीन मध्ये अधिक चार दोन आठ आणि खाली चार त्रिक बारा आठ आणि तीन अकरा छेद बारा याचं उत्तर. काय लिहिलं उत्तर अकरा छेद बारा. तिरकस गुणाकार पद्धतीने हे सोडवतात. मग आता पुढे पहा हे उदाहरण छेद समान नाही आहे तिरकस गुणाकार पाचा पाचा पंचवीस अधिक चार चौक सोळा छेद चार पंचे वीस. पंचवीस आणि सोळा, पंचवीस आणि पंधरा चाळीस आणि एक आणखी एक्केचाळीस छेद वीस याचं उत्तर येईल. काय लिहिलं उत्तर एक्केचाळीस छेद वीस. पुढील एक्झाम्पल पहा. जर दोनपेक्षा जास्त व्यवहार्य अपूर्णांक असतील तर दोन दोनची बेरीज करून घ्यायची सोपं जातं. पाच दुने दहा सहा त्रिक अठरा अठ्ठावीस छेद बारा अधिक पाच एक पाच चार एक चार पाच आणि चार नऊ चार पंचे वीस नऊ छेद वीस. इथे पहा चार त्रिक बारा चार सत अठ्ठावीस वीस सात एकशे चाळीस आणि नऊ त्रिक सत्तावीस आणि वीस त्रिक साठ
167/60 याचं उत्तर येईल. काय लिहायचं उत्तर? 167/4. दोन दोन यांची बेरीज करून घेतली आणि आलेल्या उत्तरांची परत बेरीज केली. पुढचा प्रश्न, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना दोन प्रकारे करता येते. एक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात करा आणि मग व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज करा. आणि दुसरं की पूर्णांकात पूर्णांक मिळवायचा आणि अपूर्णांकात अपूर्णांक मिळवायचा, अशा प्रकारे बेरीज करायची. मी एक सिंपल उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगतो. 3 1/2 + 1 1/4. आता याची बेरीज करताना पूर्णांकात पूर्णांक मिळवू. 3 + 1 + 1/4 3 × 1 = 4 + 4 = 4 2 × 2 = 4 2 8 याचं उत्तर येईल 4 6/8 म्हणजेच बेत्रिक 6 2 = 8 4 3/4 याचं उत्तर येईल 4/3. हा एक प्रकार आहे. पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की एकतर हा प्रकार आणि दुसरा व्यतिरिक 6 × 1 = 7/2 + 4 = 4 5/4 हे दोनही प्रकार महत्त्वाचे आहेत. हा प्रकार आहे की पूर्णांकात पूर्णांक मिळवायचे आणि बेरीज करायची, अपूर्णांकात अपूर्णांक मिळवायचे आणि बेरीज करायची. दुसरा प्रकार आहे की याचं रूपांतर व्यवहारात करायचं, जसं की व्यतिरिक 6 × 1 = 7/2 + 4 = 4 5/4 मग इथे पहा 7 × 4 = 28 + 2 = 10 4 × 2 = 8 38/8 8 × 32 6 × 6/8 म्हणजे 4 × 3/4 तेच उत्तर आहे 4 × 3/4. मी आणखी एक उदाहरण घेऊन समजून सांगतो. 1 1/5 + 2 1/2 याची बेरीज करताना आपण दोन प्रकारे करतो. एक तर याचं रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात करतो. 5 × 5 + 6/5 + 2 = 4 1 × 5/2 6 × 12 = 5 5 = 25 आणि 5 × 2 = 10 25 × 12 = 37/10 10 × 3 = 7/10 याचं उत्तर आहे. पुढे पूर्णांकात पूर्णांक मिळवू 1 × 2 अपूर्णांकात अपूर्णांक मिळवू 1/5 1/2 1 × 2 = 3 2 + 5 5 × 2 = 7 5 × 2 = 10 यांची जर बेरीज केली तर येईल 7/10 अशा दोन प्रकारे आपण याला सोडवू शकतो. पाहूयात पुढील उदाहरण. याचं रूपांतर करूयात व्यवहारीमध्ये आणि सोडवूयात. 4 8 32 + 1 33/4 + 9 × 18 1 19/9 + 4 5 20 + 1 21/4 तर यामध्ये तर यांचे दोन्हींचे छेद समान आहेत. हे नियम आपल्याला आठवलं पाहिजे. छेद समान आहे म्हणजे छेद सामान घ्यायची, अंशांची बेरीज करायची. 3 × 1 = 4 3 × 2 = 5 + 19/9 याला संक्षिप्त रूप जाईल 2 × 4 = 27 × 54 आता पहा 27/9 तुमचे 30 पर्यंत पाडे पाठ पाहिजे. 27/9 आणि जर पाडे पाठ नसेल तर काय करायचं? 27 × 270 त्यातून 27 वजा करायचे म्हणजे 243 + 19/38 / 2 9 = 18 27/9 कसं केलं? 27 × 270 त्यातून 27 वजा केले 30 वजा केले 240 आणखी 3 मिळवले 243 8 × 3 = 11 3 × 4 = 7 × 1 = 8 2 × 10 = 18 281/18 याचं उत्तर येईल. लक्षात आले काय केले? याचं रूपांतर आपण केले व्यवहारी अपूर्णांकामध्ये. कशामध्ये केले? व्यवहारी अपूर्णांकामध्ये. आणि बेरीज केली त्याचं हे उत्तर आले. याला जर पुढे आणखी संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर 18 1/18 10 × 18 5 × 90 = 11 15 × 11 = 18 याचं उत्तर आहे. आता याला दुसरी जी पद्धत आहे ना ती अशी आहे की पूर्णांकात पूर्णांक मिळवा. पूर्णांकात पूर्णांक म्हणजे 8 × 2 = 10 5 = 15
अधिक अपूर्णांक अपूर्णांकात मिळवायचे. एक छेद चार आणि एक छेद चार, दोन छेद चार, दोन छेद चार म्हणजे एक छेद दोन अधिक एक छेद नऊ. तर मी इथे एक छेद दोन करतो, नऊ एक नऊ, दोन एक दोन, अकरा छेद अठरा, आणि हे तर पंधरा आहेत. तर हे सोपं आहे, पूर्णांकात पूर्णांक मिळवायचा आणि अपूर्णांकात अपूर्णांक मिळवायचा, ही पद्धत जास्त सोपी आहे, जेणेकरून कॅल्क्युलेशन मोठे होत नाही. आधीच्या याच्यामध्ये पहा, जे मोठे कॅल्क्युलेशन होतात ना ते होत नाहीत. लक्षात, याचं व्यावहारिक रूपांतर करायला गेलं तर कॅल्क्युलेशन जास्त मोठे होतात. यामध्ये पूर्णांक पूर्णांक अपूर्णांकात अपूर्णांक मिळवले तर कॅल्क्युलेशन मोठे होत नाहीत. दुसरे एक एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल असं आहे, तीन पाच छेद चार अधिक दोन आठ छेद नऊ अधिक दोन एक छेद चार, हे चुकलेलं आहे. ओके, मग इथं तीन आणि दोन पाच आणि दोन सात. आता पहा, पाच छेद चार आणि एक छेद चार म्हणजे सहा छेद चार होईल. सहा छेद चार म्हणजेच बेद त्रिक सहा बेदुने चार अधिक आठ छेद नऊ. नऊ त्रिक सत्तावीस अधिक आठ दोने सोळा आणि नऊ दोने अठरा. सात अधिक काही पहा, सहा सात तेरा, सहा सात तेरा, दोन आणि एक तीन आणि एक चार छेद अठरा, आणि हे सात सात अधिक त्रेचाळीस छेद अठरा. पण त्रेचाळीस छेद अठरा असे लिहिले जात नाहीत. कसे लिहिले जातात मग? सात अधिक अठरा दुने छत्तीस, अठरा दुने छत्तीस, तर उरतील किती? सात छत्तीस, त्रेचाळीस मधून जर गेले तर सात उरते, सात छेद अठरा. मग नऊ सात छेद अठरा याचं उत्तर येईल. काय येईल उत्तर? नऊ सात छेद अठरा. नऊ सात छेद अठरा याचं उत्तर येणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर हे पाच छेद चार जनरली असं नसतं, इथं चार एक छेद चार पाहिजे, पण ते तुम्हाला अवघड करण्यासाठी दिलेलं आहे. याचं उत्तर असेल पूर्णांकात पूर्णांक मिळवले, तीन आणि दोन पाच आणि दोन सात पूर्णांक. अपूर्णांक पाच छेद चार आणि एक छेद चार होईल सहा छेद चार म्हणजे तीन छेद दोन आणि आठ एक छेद नऊ. मग हे नऊ त्रिक सत्तावीस, आठ दुने सोळा, छेद नऊ दुने अठरा, त्रेचाळीस छेद अठरा. तर सात अधिक त्रेचाळीस छेद अठरा, तर छेदापेक्षा अंश कधीही यामध्ये मोठा नसतो. म्हणून अठरा दुने छत्तीस आणि सात छेद अठरा, तर सात दोन नऊ, सात छेद अठरा याचं उत्तर येणार आहे. पुढचा एक प्रश्न बघूयात, दोन आणि तीन पाच आणि एक सहा पूर्णांकांची बेरीज केली. दोन आणि तीन पाच आणि एक सहा अपूर्णांकांची बेरीज करताना पहा, एक छेद पाच, आता याची बेरीज मी दोन दुन्याच्या आधी करतो. पहा, चार एक चार, पाच एक पाच, चार पंचे वीस म्हणजे काय? नऊ छेद वीस, याच्या सोबत एक छेद दोन. एक छेद दोन म्हणजे नऊ दोन अठरा, वीस एक वीस आणि वीस दोन चाळीस, छत्तीस छेद अडतीस, सॉरी अडतीस येईल, अठरा आणि वीस अडतीस छेद चाळीस. अडतीस ते चाळीस म्हणजे काय येणार आहे? एकोणीस दोन अडतीस आणि वीस दोन चाळीस, एकोणीस छेद वीस, आणि हे सहा. याचं उत्तर येईल सहा एकोणीस छेद चाळीस, किंवा मी असं करतो याला सहा एकोणीस छेद वीस. सहा एकोणीस छेद वीस, सॉरी चाळीस उच्चारलं मी, सहा एकोणीस छेद वीस याचं उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आता इथून मागे परीक्षेला आलेले बेरीज या संकल्पनेवरचे आपण प्रश्न पाहूयात. बेरीज या संकल्पनेवरती विशेषतः पोलीस भरती आणि तलाठ्याला जास्त प्रश्न विचारले जातात, आयोगावर प्रश्न विचारत नाही, आयोगापेक्षा थोडेसे अवघड प्रश्न विचारतात. तर पाहूयात, मुंबई पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवल्यावर काय होईल? तर साधी गोष्ट आहे, हा जर आकडा तुम्हाला वाचता आला, आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवला की नऊ लाख होतील. तर नऊ लाख म्हणजे नवावर पाच शून्य, तर हा पर्याय बरोबर आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की ती संख्या किती आहे, तर ती आहे आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव, समजा जरी नाही समजलं तर नऊमध्ये एक मिळवला, शून्य कसं? नऊ आणि एक दहा, शून्य एक पुढे जाईल, नऊ आणि एक दहा एक पुढे जाईल, परत नऊ एक दहा एक पुढे जाईल, परत नऊ एक दहा एक पुढे जाईल, परत नऊ एक दहा एक पुढे जाईल, आणि आता आठ आणि एक नऊ.
तर 9 वर 5 0 9 लाख याचं उत्तर येईल. 9 लाख याचं उत्तर येईल. समजत आहे का? 1 9 0 एक पुढे जाईल, 9 आणि 1 10, 9 आणि 1 10 म्हणून 0 असं उत्तर काय येईल तर 9 लाखापर्यंत उत्तर येईल. 9 लाखापर्यंत उत्तर येईल. इथे जर बघितलं तर हा 0 येणार नाही, इथपर्यंत उत्तर येईल 9 लाख. पहा पुढं 94 23 94 23 94 23 94 23 किती वेळा आहे? 1 2 3 4 5 वेळा. मग पहा 5 वेळा आहे म्हणून 9423 ला 5 ने गुणू. 9423 ला 5 ने गुणू म्हणजे 9423 9423 याची 5 वेळा घेऊन बेरीज. तर 5 3 15 5 2 10 आणि 1 11 5 24 आणि 1 1 5 9 45 त्याचं उत्तर आहे 47115 एक उत्तर आहे. तर लक्षात घ्या ही बेरीज कशा प्रकारची आहे. समजा 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 ही जर बेरीज असेल तर याला लिहिता येतं 5 गुणिले 4. हे दोन्ही सारखेच आहे, 5 5 5 4 वेळा म्हणजे 5 गुणिले 4. म्हणून आपण लिहिलं 9423 5 वेळा म्हणजे 9423 गुणिले 5 9423 गुणिले 5. पुढचा प्रश्न सांगितले बेरीज करा. दशांश पूर्णांक आहे, इथं दशांशानंतर 1 अंक आहे, इथं 2 अंक आहेत म्हणून इथं आपण 0 मानायचं. पहा 3 आणि 0 3, 4 आणि 8 12 दशांशीनं जसं येतं तसं. आता 7 आणि 5 12 आणि 1 13, 6 आणि 4 10 आणि 1 11, 1 आणि 1 2 त्याचं उत्तर येईल 213 दशांशीनं 23. 213 दशांशीनं 23 दशांश अपूर्णांकाच्या तो बेरजेचा नियम आहे जो तुम्हाला इथे माहीत पाहिजे. इथे पहा स्टारच्या जागी काय म्हटलंय. आता इथं एकच स्थान सांग पाहू, 2 आणि 4 6, 6 आणि *9, 6 आणि *9, 6 आणि *9 तर स्टारची किंमत किती यायला पाहिजे. 6 आणि किती 9, 6 आणि 3 9 स्टारची किंमत किती आहे, 3 येईल. स्टारची किंमत किती येईल, 3 येईल. खूप सोपा प्रश्न होता, कारण जर तुम्ही एकच स्थानच्या अंकांची बेरीज केली 4 आणि 2 6, 6 आणि *9, 6 आणि *9 म्हणजे स्टारची किंमत यायला पाहिजे 3. पुढचा प्रश्न पहा, बेरीज करा सांगितलंय आणि त्या 125 इथं 2 0 वाढावं लागतील, इथं 1 0 वाढावं लागेल. 5 आणि 0 आणि 0 5, 2 आणि 0 2 आणि 5 7, 1 आणि 3 4 आणि 8 12, शेवटी 275 सर्व ठिकाणी दशांशचिन्ह दिलं. पुढे बघूयात, दशांशचिन्हाच्या आधीचे अंक घेऊ, 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 14 असं उत्तर पाहिजे. 4 दशांशचिन्ह 275 तर 4 दशांशचिन्ह 275 हा पर्याय. तर इकडे पुढे चेक करायची गरजच नाही, पुढे सोडूनही तेच उत्तर येणार आहे, कारण 4 दशांशचिन्ह 275 शेवटी असणारा एकच पर्याय. इथं पहा 4 दशांशचिन्ह 375 इथं तर वेगळंच आहे, मग 4 दशांशचिन्ह 275 असणारा पहिला पर्याय आहे. पुढं पूर्ण सोडवायची गरज नव्हती, कधी कधी पूर्ण प्रश्न न सोडवता सुद्धा उत्तर येतं, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 8000 अधिक 500 अधिक 20 अधिक 9. थोडासा कॉमन सेन्स वापरला तर 8529 8529 याचं उत्तर येईल. 8529 कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 2 आहे, 8529. सोडवायची काही गरज नव्हती, आणि सोडवलं जरी 9000 म्हणजे 9, त्यानंतर 2000 म्हणजे 2, त्यानंतर 5 आणि 8, 8529 त्याचं उत्तर येईल, 8529. पुढचा प्रश्न पहा, 15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केली तर 15 15 वेळा घेतली याचा अर्थ 15 15 वेळा घेतली त्याचं उत्तर येईल 225. 15 ही संख्या 15 वेळा घेतली त्याचं उत्तर काय येणार आहे, 15 गुणिले 15 गुणिले, पहा 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 असं जर असेल 15 वेळा तर याला असं लिहिता येईल 15 गुणिले 15 म्हणजे 15 ही 15 वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर येईल 225. पुढचा प्रश्न बस 6 0 6 5 11 शेवटी 1 असणारं उत्तर निवडायचं आहे. शेवटी 1 एकक स्थानी 1 असणारा एकच पर्याय आहे, 4631. पूर्ण सोडवायची गरजच नव्हती, वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया, त्यात विचारले बेरीज करा. दशांशानंतर सगळीकडे 5 5 5 5 आहे, 5 5 10 5 15 एक पुढे जाईल, 5 आणि 5 10 5 15 आणि 1 16, शेवटी 0 इथे पॉइंट येईल.
0.65 एकाच पर्यायामध्ये आहे, 0.65 एका पर्यायामध्ये आहे, म्हणजे उत्तर येईल 6016.65. पर्याय क्रमांक 3 हाही प्रश्न पुढे सोडवण्याची गरज नव्हती. पुढचा प्रश्न, 11 ते 30 दरम्यान येणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारली. आता 11 ते 30 दरम्यान येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज या प्रकारचे प्रश्न, संख्यांचे संख्यांवरील प्रश्न प्रकारचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पहा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. पण मी तर सोडवायचं कसं सांगतो, इथे 11 घ्यायचे आणि एच्या आधीची विषम संख्या घ्यायची 29. 11 आणि 29, 11 अधिक 29 भागिले 2 गुणिले 11 ते 30 दरम्यान 11 ते 30 दरम्यान 20 संख्या असतात, 11 ते 30 दरम्यान 20 संख्या असतात आणि 10 सम आणि 10 विषम असतात. 10 एकूण विषम संख्या घेतल्या, 29 आणि 11 40, 40 सा पंचे 200. याचं उत्तर काय येणार आहे, 40 सा पंचे 200. हे पर्याय चुकीचे आहेत. इथं 200, 700, 600, 900 असं उत्तर यायला पाहिजे होतं. कसं सोडवलं परत सांगतो, 11 अधिक 29 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 10 असं घ्यायचं आपल्याला. 40 गुणिले 5, 40 छेद 2 आहे, तर हे 2 ने आपण याला भागू, 2 पंचे 10, 40 म्हणजे 200 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 700 हे आपण बघितलेलंच आहे, कसं सोडवायचं आहे, 7 कॉमन घ्यायचा, 1 2 3 4, 7 चौक 28, 7 त्रिक 21 आणि 2 23, 7 दुणे 14, 8638 याचं उत्तर येईल, 8638. आपण सुरुवातीला ही याची ट्रिक्स पाहिलेली आहे. 98901 मध्ये किती मिळवल्यास 6 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. आणि 98901 मध्ये आधी तर 99 मिळावं लागतील, म्हणजे 98901 मध्ये जर 99 मिळवले तर 99000 येईल. 99000 मध्ये 1 मिळवावा लागेल, म्हणजे 6 अंकी सर्वात लहान संख्या कोणती, 1 लाख. 6 अंकी सर्वात लहान संख्या 1 लाख आहे, मग 1 लाख मिळवण्यासाठी 98901 मध्ये आधी तर 99 मिळावं लागतील, म्हणजे 901 मध्ये 99 मिळवले तर 1000 होतील, म्हणजे 98 आणि 1000 99000, 99000 आणि 1000, म्हणजे ते 99+1000 मिळवावं लागतील, मग 1099 याचं उत्तर आहे. पास थोडंसं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. 98901, 901 मध्ये 99 मिळवले, 901 मध्ये 99 मिळवले तर 1000 होतील. 98 आणि 1000 99000, 98000 अधिक 1000 99000, 99000 मध्ये आणखी 1000 मिळावं लागतील 1 लाख व्हायला, मग 1099 आपल्याला यामध्ये मिळवावे लागतील. पुढचा प्रश्न, 2 छेद x अधिक 1 छेद x बरोबर 1, तर 2 आणि 1 3 छेद x, छेद सामायिक घेतलाय आपण समान असल्यामुळे बरोबर. आता इथं 3 छेद, इथं 3 पाहिजे, इथं 3 छेद 3 पाहिजे, म्हणजे 3 छेद 3 बरोबर काय येईल, पुढं 3 छेद 3 बरोबर 1 येईल, याचं उत्तर येईल 1. पुढे 0.25 अधिक याचं जर पाहिलं आपण, तर हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार आहे. पुढील व्हिडिओमध्ये जो भागाकाराचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा शिकणार आहोत. पण सध्या तरी सांगतो की इथं 25 दशांश चिन्ह दोन घर पुढे सरकवायचं, तर अंशात पण 2 घर पुढे सरकेल. 25 चौक, तर इथं काय येईल, 4 दशांश चिन्ह 25, इथं काय आहे, 4 दशांश चिन्ह 25 आहे, 4 दशांश चिन्ह 25. पहा, हे 0.25 दशेच्या तसे घेतले आणि याचं रूपांतर केलं, याचं रूपांतर हे दर 2 घर पुढं सरकवलं तर 25 होईल आणि पुढं 1 च्या पुढं 2 0 100, 25 चौक 100, 0.25 अधिक 4, 4.25 हे याचं उत्तर येईल, 4.25. तर 10.05, 1.05 आणि 105. तर मी इथं 0 देतो, दशांशानंतर 2 अंक, इथे 2 अंक, इथं काही घ्यायची गरज नाही. 5 आणि 0, 5, 0 आणि 5, 5, आत दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हानंतर 55 असं किती पर्यायांमध्ये आहे, तर एकाच पर्यायामध्ये आहे, 116.55. मग पुढे सोडवायची गरजच नाही, हे याचं काय येणार आहे उत्तर येणार. बऱ्याचदा पूर्ण प्रश्न सोडवण्याची गरज पडत नाही.
तीन संख्यांची बेरीज 264 आहे, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल. पहिली, दुसरी आणि तिसरी तीन संख्या दिल्यात. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट म्हणजे दुसरी एक पट तर पहिली दोन पट. तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/2 म्हणजे निमपट, निम्मी. मग तिसरी संख्या पहिलीच्या निम्मी म्हणजे एक पट. तर तिन्ही संख्या होतील दोन पट, एक पट, एक पट म्हणजे चार पट. तिन्ही संख्या मिळून चार पट, आणि चार पट म्हणजे 264. तर 4 × 24, 4 × 24 तर 66 म्हणजे एक पट येईल. आणि ही संख्या होईल 66, ही संख्या होईल 66. विचारले दुसरी संख्या काय असेल, तर दुसरी संख्या असेल 66, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 1000 रुपयाच्या 27 नोटा, 500च्या 38 नोटा व 50च्या 80 नोटांची एकूण रक्कम किती? 1000च्या 27 नोटा म्हणजे 27000, 500च्या 38 नोटा, 500च्या 38 नोटा म्हणजे 500 × 38, किंवा असं करूयात 1000च्या 19 नोटा 500च्या डबल केलं याच्या निम्मे करूयात, 19000 हे होतील. आणि 50च्या 80 नोटा, 50च्या 80 नोटा म्हणजे 50 × 80, 20 जसेच्या तसे 5 × 48, 4000, 4000 हे होतील. आता बेरीज करताना काय करायचं पहा, 4000 1000 इथं देऊ, 19 × 20000, 27 × 20, 47000 अधिक हे 3, 50000 याचं उत्तर येईल. किती याचं उत्तर येईल? 50000. पहा 500च्या 38 नोटा, याचा अर्थ 38 × 19 19 केले तर 500च्या डबल 1000, 1000च्या 19 असं याचा अर्थ होईल. 19000 बेरीज केली तर उत्तर काय येईल? 50000. पुढचा प्रश्न पहा, खालील गणित दर्जेचे असून त्यात हॅशच्या जागी काय असायला पाहिजे असं विचारलंय. तर आपण याला पर्यायावरून सोडू, एक एक पर्यायामध्ये टाकून पाहू. 4 × 5 = 9, 2 = 11 एक इथे जाईल. पहा 7 × 2 = 9, 1 = 10, 10 जर आपण हा पर्याय टाकले तर 1 × 10 = 11 इथं 1 येईल, 1 पुढे जाईल. 9 × 9 = 18 × 19, 19 इथं जर 1 घेतला, 19 × 21 हे बरोबर येईल. पर्याय क्रमांक घेतला इथं जर मी आता दुसरं काही घेतलं असतं 5 तर बरोबर आला असतं का? पहा 4 × 5 = 9, 2 = 11 एक इथे, इथे घेतला 5, 2 × 1 = 3, 7 × 3 = 10, 10 × 5 = 15 इथं 5 येईल. पण हॅशची किंमत जर 5 घेतली तर 9 × 9 = 18 × 19, 19 × 5 = 24 जे की इथं नाही आहे. मग इथं 5 घेऊन उत्तर बरोबर येत नाही. 1 जर आपण पर्याय तपासताना बघितलं तर 1 घेतलं तर उत्तर बरोबर येतं, म्हणजे याचं उत्तर काय आहे? 1 आहे, 5 येत नाही, एक याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले की बेरीज ही संकल्पना आणि बेरीज या संकल्पनेवर पोलीस भरती किंवा तलाठीला विचारलेले प्रश्न आयोगावर जनरली प्रश्न विचारत नाही, म्हणून आपण आयोगाला आलेले काही प्रश्न यामध्ये घेतलेले नाही आहेत. पण आयोगाची उदाहरणं सोडवण्यासाठी सुद्धा तुमची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या गणितीय क्रियाच्या संकल्पना आहेत खूप व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे आपण वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या संकल्पनांचे व्हिडिओ बनवून त्या संदर्भात परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.